आता सोपेरू द्या या प्रकारची उदाहरणे सुद्धा आपल्याला विचारली जातात. ती कशी सोडवायची ते पाहणार आहोत. बघा, इथे तुम्हाला दोन घन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची वजाबाकी आहे. सोपेरू द्यामध्ये तुम्हाला हा जी पहिले पद आहे एक्स अधिक वाय कंसाचा घन, हे पहिले पद ग्राह्य धरावे लागेल आणि एक्स वजा वाय कंसाचा घन हे दुसरे पद ग्राह्य धरावे लागेल. आणि इथे वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे तुम्हाला ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग या सूत्राचा वापर करायचा आहे. तर आपण आता ए ऐवजी एक्स अधिक वाय ही हे पद वापरणार आहोत. ए घनऐवजी एक्स अधिक वाय कंसाचा घन हे गृहित धरणार आहोत आणि एक्स वजा वाय कंसाचा घन हे बी ऐवजी आपण इथे या सूत्रामध्ये ठेवणार आहोत. तर आपण या किमती आपण या सूत्रामध्ये ठेवून घेऊयात. बरोबर, बघा एक्स अधिक वाय वजा एक्स वजा वाय पहिला कंस पूर्ण, इथे आपण ए ऐवजी हे पूर्ण पद ठेवलेलं आहे आणि बी ऐवजी हे पद ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग म्हणजेच एक्स अधिक वायचा वर्ग, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद, एक्स अधिक वाय गुणिले एक्स वजा वाय अधिक, आता मी हे खाली लिहितोय, दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरं पद आहे एक्स वजा वाय कंसाचा वर्ग कंस पूर्ण. ही दुसरी पायरी झाली. आता आपल्याला इथे खूप काही सूत्रांचा वापर करायचा आहे. आता आपण काय करूयात, हा पहिला कंस आहे त्याच्यामध्ये एक्स वजा वाय हे कंसामध्ये दिलं आहे, ते कंसाच्या बाहेर काढायचं आहे आपल्याला. कंसाच्या बाहेर काढताना त्याची चिन्ह बदलतील. मग इकडे एक्स अधिक वाय वजा एक्स अधिक वाय या स्वरूपात येईल, हे या स्वरूपात येईल. त्यानंतर पुढे बघा, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग यासाठी तुम्हाला ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. मग इथे येईल तुम्हाला एक्स वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक बी वर्ग, सॉरी वाय वर्ग अधिक. आता इथे एक्स अधिक वाय एक्स वजा वाय यासाठी तुम्हाला ए अधिक बी ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. आता तुमचं रूपांतर येईल याचं, एक्स वर्ग वजा वाय वर्ग अधिक, आता तुम्हाला इथे फक्त ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. अधिक एक्स वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग अशा पद्धतीने त्याचं रूपांतर होणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बघा, ज्याला सारखी चिन्ह असतील ते ठेवायचे आहेत आणि ज्याला विरुद्ध चिन्ह असतील ते कट करायचे आहेत, कारण त्यांची वजाबाकी होणार आहे. इथे एक्स आणि एक्स ह्या दोघांना विरुद्ध चिन्ह आहेत म्हणून एक्स आणि हा वजा एक्स यांची वजाबाकी होणार आहे आणि ते दोन्ही निघून जातील आणि वाय आणि वायची बेरीज होऊन इथे उत्तर येणार आहे दोन वाय. आता पुढे बघूयात, एक्स वर्ग आणि एक्स वर्ग तिघांना पण धनचिन्ह आहेत परंतु दोन वाय आणि हा दोन वाय यांना विरुद्ध चिन्ह आहेत, त्यांची वजाबाकी होईल म्हणून ते आपण इथेच कट करून घेऊया. त्यानंतर हा वाय वर्ग आणि हा वाय वर्ग यांनासुद्धा विरुद्ध चिन्हे आहेत म्हणून ते सुद्धा आपण कट करून घेऊयात. आता कंसामध्ये काय शिल्लक राहिलं, एक्स घन अधिक सॉरी एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग तीन एक्स वर्ग आणि हा वाय वर्ग आणि हा वाय वर्ग हा कट झालेला आहे परंतु इथे एक वाय वर्ग शिल्लक आहे अधिक वाय वर्ग. अशा पद्धतीने पहिल्या कंसामध्ये दोन वाय अधिक दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या कंसामध्ये दोन वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये तीन एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही जर ठरवलं तर ह्या दोन वायने ह्या दोघांना गुणू पण शकता. आता
दोन एक्स ने पहिल्यांदा 3x वर्ग लगूनूयात, उत्तर येणार आहे 6x वर्ग y अधिक 2y आणि y वर्गाचा 2y घन हे उत्तर येणार आहे। म्हणून ह्या दोन जे घन आहेत त्यांचं तुम्ही जेव्हा त्यांची जेव्हा वजाबाकी करतात तेव्हा तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे 6x वर्ग y अधिक 2y घन।